सुनिए तुझा विना जगायचे रे कसे अनोळखी न सुनी अनोळखी मनायचे कसे अंतरात राहून अंतर कसे नको सा तरी ही हवा कारे दुरावा फोन उचलत नहीं है। बोला हाँ ए शेवट जी 5 मिनट उरली कुठ पर नालात आओ निघालोच आहे ये तो ट्रैफिक है अहो किती एरझाऱ्या घालताय निघालेत ना आता ते आणि किती सारखा फोन करताय तो तुम्ही फोन केल्याने काय त्यांची टॅक्सी फास्ट चालणार आहे का तसं असतं तर त्या दोघांना कशाला फोन लावत बसलो असतो त्या टॅक्सीवाल्यालाच फोन केला असता नाहीये ना तसं मग कशाला फोन करताय जय सारखा सारखा फोन कट करतोय येतोय तो म्हणतो फोन कट करतो म्हणजे येतोय ना फोन का कट करतोय मला तर संशय यायला लागलेला आहे हे दोघेही मुलं एकमेकांच्या सोबत नाहीयेत झालं यांचं संशय अख्यान सुरू झालं मला ना या असल्या गोष्टींचा वास पटकन येतो येऊ दे तो जे येऊ दे त्याला बघतो बरोबर थांब आता घरी जाऊन शांतपणे विचार कर उद्या भेटू जय हाँ काका नहीं काय आलोच अरे आलो आलो म्हणजे कुठून आलो बीकेसी की अंटार्क्टिका आओ बीकेसी वरनच येतोय टॅक्सीने येतोय मी गेला अर्धा तास तू हेच सांगतोस मला हे बघ तुला दिलेला वेळ आणि माझा चांगला मूड दोन्ही संपत आले दादा हॅलो काक मी येतोच येतोच हा
आधी जुईला घरी सोडा, मग तुम्ही जा विरारला. उद्या ऑफिसला लवकर यायचंय. येते मी. थांबा आदिती. तू जयला सांग ना मला स्टेशनवरच सोडायला. आजची रात्र काढेन मी तिथेच. काय? मला तुला किंवा जयला त्रास नाही द्यायचाय. तू हे असं बोलून सुद्धा त्रासच देतेस. तू काय बोलतेस? तू वेळ लागले का तुला? तू रात्रभर स्टेशनवर राहणार आहेस? हे बघ तू घरी जा. मी येते तुझ्यासोबत. आपण तुझ्या घरच्यांना जाऊन समजू. हा नाही नको. ते समजून घेणारातले नाहीये. मी उगाच नाही घेतला हा डिसिजन. काय बोलतेस? तुझं तुला तरी कळतंय का? डोकं फिरलंय का तुझं? हे बघ अगं, घरचे काळजी करत असतील. तू घरी जा ना. हा हट्टीपणा करू नकोस. तू घरी जा. मी घरी जाणार नाही. मी जर घरी गेले ना तर पुन्हा तेच सुरू होईल. हेच इमोशनल ब्लॅकमेलिंग. नाही सहन होत आता. आदिती प्लीज आजचाच दिवस. मग मी उद्यापासून माझी चांगल्या ठिकाणी कुठेतरी सोय करीन. प्लीज. ठीक आहे पण आज माझ्याकडे थांब. अगं पण चल म्हटलं ना. हे अगं हे कुठे चालली बॅग घेऊन? आज जुई माझ्या घरी राहायला येते. चल जुई. हा काका. अरे काय रस्ता संपत नाही का अजून तुमचा? किती वेळ वाट बघायची आम्ही? नाही काका मी घरी येत नाही. घरी येत नाही म्हणजे का? मला ऑफिस मध्ये काम आहे. उशीर होईल. ठेवतो मी. जयचं ना मला काही खरं वाटत नाही. आत्ता पोचलो आत्ता पोचलो असं म्हणतो आणि ऑफिसचं काय माहिती सांगतो. मला हे जुईचं प्रकरण वाटतंय जे फुलत चाललंय. काय त्याला बहर येण्याआधी छडा लावायला हवा.
मला नाही वाटत याचं कुठलं ऑफिसचं काम असेल म्हणून. आता त्या जुईला कशाला मध्ये घेताय, तिचा काय संबंध आहे? आणि जय खोटं कशाला बोलेल? हे बघा, आदिती आली ना की तिला विचारू आपण. नाही येऊ दे, तिला तिलाच विचारतो बघ. नक्की ऑफिसच्या कामासाठी गेलाय की आणखीन कुठे? आली वाटत आदिती. आता तिला विचारा आणि समाधान करून घ्या. काका, ही माझी मैत्रीण जुई. अहो त्यांना आत तर येऊ दे. पहिल्यांदा झाली ती. ही जुई म्हणजे तीच ना? त्या दिवशी रात्री तुमच्या बरोबर टॅक्सीत होती ती. कुमुदिनी करमरकर. हो हो, तीच तीच आहे ती. मी सांगते ना सगळं काका तुम्हाला. त्या आधी माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. मी तुला सारखा फोन लावत होतो पण तू फोन उचलत नव्हतीस. तो जय. हो हो काका, मी सगळं सांगते तुम्हाला. आपण जेवताना बोलूया का प्लीज? मला आधी सगळ्या प्रश्नांचा खुलासा इथं व्हायला पाहिजे. अहो ते सांगते म्हणते ना नंतर. किती हट्टीपणा करताय उगीच. म्हणजे माझ्या प्रश्नांना उत्तर देणं हा हट्टीपणा आणि हे दोघं मनमानी करतात त्याचं काय? नाही नाही काका, मी सगळं सांगते तुम्हाला, नक्की सांगते. फक्त जेवताना बोलूया ना प्लीज. जुई, मी आले. जा तू जुई गाड गेली ना. मी काय म्हणत होतो, त्या दिवशी जय रात्री तुला सोडायला गेला होता ना. रात्री जय तुला सोडायला गेला होता ना. करेक्ट.
करेक्ट. जुई अगं अगं अशी काय करते? त्या दिवशी नाही का जय आपल्याला सोडायला आला होता? मग तो तुला घरी सोडायला गेला होता. तेच मी काकांना सांगितलं. मी काकांना सगळं सांगते. ते बरोबर आहे, पण मला असं विचार आहे. अहो अहो, तुमचं सगळं झालं असेल तर आपण आता जेवायला बसूया का? नाही, तुमची ती पनीर केतकरी थंड होतीये. जाग, तुम्ही फ्रेश व्हा, मी पानं घेते. ओ चल चल. हा आता चला तुम्ही पण, मी जेवणाची तयारी करते. मला एक प्रश्न पडलाय. हिच्यामुळे जय आणि अदिती मध्ये भांडण झालं आणि आज अदिती तिला घरामध्ये घेऊन आली. हो तसं काही असत तर अदिती तिला घरी घेऊन आली असती का? नाही, तोच प्रश्न पडलाय. नाही, तेच मला जाणून घ्यायचं आहे की नक्की भानगड तरी काय. हे बघा, त्या दोघी ऑफिस मधन दमून आल्यात. आता त्यांना निवांतपणे जेवू द्याल का तुमचा प्रश्नांचा भडीमार चालूच राहणार आहे? नाही, प्रश्न म्हणजे प्रश्न. हे बघा, तुम्हाला तुमच्या पनीर केतकरीची शपथ आहे. ही पनीर केतकरी थंड झाले पण आता. काका, भाजी मस्त झाली. ती गरमच खावी लागते, परत गरम करता येत नाही. पाणी घे, पाणी. मला ना एक प्रश्न विचारायचा आहे. हिला, काय नाव तुझं? जुई. जुई. काका, तिला प्रश्न विचारास तुम्ही, पण तिच्याबद्दल थोडीशी माहिती देते तुम्हाला. बोल. आमच्या ऑफिस मधली सगळ्यात सरळ आणि भोळी मुलगी म्हणजे जुई. कोणाच्या आध्यात ना मध्यात, स्वतःच काम भलं आणि स्वतः भलं. आणि काका, तिला एक मुलगा आवडतो जो आमच्याच ऑफिस मधला आहे. आणि तिच्या घरच्यांनी तिच्यासाठी वेगळाच मुलगा बघितलाय. त्याच्याशी तिला लग्न करायचं नाहीये. आणि का करेल ती त्या मुलाशी ओळख ना पाळख? आणि जो मुलगा तिला आवडतो त्याचं काय? आता तिच्या घरचे तिला सतत प्रेशराइज करतायत त्या मुलाला हो म्हणण्यासाठी. एवढंच काय तर तिच्या आईने तिला मारलं सुद्धा. आता मला सांगा काका, तिच्याही काही इच्छा असतील ना? आणि असूच शकतात. आपल्याकडे हाच तर प्रॉब्लेम आहे ना काका काकू, कि मुलीच्या पसंतीला कसली आली आहे किंमत? आणि तिच्या मनाचा विचार करते तरी कोण? आता बघा ना, शिकल्या सवरलेल्या घरातली मुलगी आहे जुई, पण तरी आज तिची ही अवस्था आहे. आणि काका, तुम्हाला आश्चर्य वाटेल ऐकून,
पण एरवी ऑफिस सुटल्यावर एक मिनिट सुद्धा उशीर न करणारी जुई आज तिला घरीच जावं असं वाटत नाहीये. जर आज मी तिला इथे आणलं नसतं ना तर ती रात्रभर स्टेशनवर राहणार होती. म्हणून घेऊन आले मी तिला इथे. काय वेडीबिडी आहेस का तू? नाही आदिती, तू अगदी बरोबर केलंस. तू त्या मुलाला सांगितलंस? मग काय कसला मूर्त शोधतेस का तू? काका, जास्त प्रश्न नका विचारू. ती खूप हळवी आहे, रडेल. मग काय कसला मूर्त शोधतेस का तू बाळा? तसा असेल तर सांग, मी मूर्त काढून देतो. मला पंचांग चांगलं बघता येतो. सरळ ठणकावून द्याला विचार, नाही तर मी विचारेन. पण काका, यात त्या मुलाची तरी काय चूक नाही का? त्याची सुद्धा काहीतरी बाजू असेलच ना. ते मुलांचं मला सांगू नको. नाही नाही, मी कशी असतात ते पालक म्हणून आम्हाला बरोबर कळत. नाही पण तो मुलगा. तुझा कोणी लागतो का तो?